नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात बुधवार दिनांक 30 मार्च दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजन कार, गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास, याबाबतची महत्त्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। देशात इंधनाच्या महागाईचा भडका, 9 दिवसात 8 वेळा दरवाढ, या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। बँक घोटाळ्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे। श्रीलंका आर्थिक संकटात, याबाबतची बातमी देखील तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल। तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी काँग्रेस आमदारावर गुन्हा दाखल, या संदर्भातील बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावरील कार धावली। पर्यायी इंधनाचा पुरस्कार करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ग्रीन हायड्रोजनवरील टोयोटा मिराई कारमधून संसदेत दाखल झाले। भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन सादर केला आहे। ही कार एक पायलट प्रोजेक्ट आहे, लवकरच देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितलं। रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर आता काही प्रमाणात कमी होऊ लागले आहेत, तरीही देशात मागील 9 दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याचे सत्र सुरूच आहे। बुधवारी 9व्या दिवशी 8व्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत। पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे। 5 महिन्यांनी दिल्लीत पेट्रोल पुन्हा 100 रुपये प्रतिलिटर या दरावर पोहोचले आहे, तर मुंबईत पेट्रोल 84 पैसे आणि डिझेल प्रतिलिटर 85 पैशांनी वाढले आहे। त्यामुळेच मुंबईत आता पेट्रोल 115.88 रुपये लिटर, तर डिझेल 100.10 रुपये लिटर दराने मिळत आहे। देशातील बँक घोटाळ्यात आणि फसवणुकीत महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याची धक्कादायक आकडेवारी RBIच्या अहवालातून समोर आली आहे। देशातील एकूण घोटाळ्याच्या रकमेपैकी 50% रकमेचे घोटाळे एकट्या महाराष्ट्रात होत आहेत। घोटाळ्यांच्या या यादीत महाराष्ट्रानंतर दिल्लीचा दुसरा क्रमांक लागतो, तर तिसऱ्या स्थानी तेलंगणा ही राज्य आहे। RBIच्या अहवालानुसार गेल्या 7 वर्षात बँकिंग घोटाळ्यांमुळे रोज 100 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे। अशा एकूण घोटाळ्यातील रकमेपैकी 50% रकमेचे घोटाळे एकट्या महाराष्ट्रातील आहेत, त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे। कोरोना महामारीमुळे जवळपास 2 वर्ष बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे आठवड्याभरापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण याआधी एअर बबल व्यवस्थेअंतर्गत काही देशांसोबत मर्यादित उड्डाणे सुरू होती। अशातच विमान वाहतूक नियामक विभागाने केबिन क्रूजशी संबंधित नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे। या नव्या नियमानुसार आता पायलट आणि केबिन क्रूजशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची दररोज अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे। मंगळवारी करण्यात आलेल्या नियम बदलानुसार सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या पायलट आणि केबिन क्रू मेंबर्सची दररोज अल्कोहोल टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत। या टेस्टमधून पायलट किंवा केबिन क्रू मेंबर्स कामावर असताना दारूच्या नशेत आहेत की नाही माहीत पडणार आहे। स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रखडला आहे, मात्र ठाकरे सरकार या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याने त्यांनी या प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिफायनरी संदर्भात पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे। या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी रिफायनरीसाठी नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा उल्लेख केला आहे। बारसू रिफायनरीसाठी जवळपास 14,000 एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास 2,414 एकर जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे। रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे, असंही ठाकरे यांनी या पत्रात नमूद केलं आहे। पत्रकार राणा अय्यूब लंडनसाठी निघालेले असताना त्यांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं, त्यांना भारत सोडण्यापासून मनाई केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राणा अय्यूब आरोपी असून ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे। याचमुळे त्यांना लंडनला निघालेल्या विमानातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं। राणा अय्यूब यांनी कोरोना काळात मदतीसाठी देणगी गोळा करताना विदेशी निधी नियमांचे कथित उल्लंघन केल्याचा तपास ईडीकडून केला जात आहे। विमानतळावर रोखण्यात आल्यानंतर राणा अय्यूब यांनी ट्विट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे। जम्मू काश्मीर भागात भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाया सुरूच आहेत। भारतीय जवान शोध मोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत। मंगळवारी मध्यरात्री श्रीनगर डाऊन टाऊनच्या रैनावरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले। चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे। ठार झालेले 2 दहशतवादी स्थानिक असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे।
त्यापैकी एक दहशतवादी शाबाद विरी बीच बेहारा येथील रहिवासी अब्दुल हमीद भट याचा मुलगा रईस अहमद भट हा पूर्वी पत्रकार होता. ऑगस्ट 2021 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी तो व्हॅली न्यूज सर्व्हिस या खोऱ्यात कार्यरत असलेल्या ऑनलाईन पोर्टलचा मुख्य संपादक म्हणून काम करत होता. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तिथे दररोज काही ना काही दहशतवादी घडामोड घडताना दिसते. त्याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी संध्याकाळी एका बुरखाधारी दहशतवाद्याने CRPF कॅम्पवर बॉम्ब फेकून हल्ला केला आहे. त्याचं हे कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. युक्रेनने कीव आणि दुसऱ्या शहराभोवती लष्करी कारवाया कमी करण्याच्या वाटाघाटीतील रशियाच्या आश्वासनावर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनियन लोक भोळे लोक नाहीत. युक्रेनियन लोकांनी त्या 34 दिवसांच्या आक्रमणादरम्यान आणि गेल्या 8 वर्षाच्या डॉनबासमधील युद्धात आधीच शिकलं आहे की केवळ ठोस निकालावर विश्वास ठेवता येईल. मात्र वाटाघाटीतून सकारात्मक संकेत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, आम्हाला चर्चेतून जे संकेत मिळाले ते सकारात्मक आहेत, पण अर्थात आम्ही सर्व धोके तपासून पाहत आहोत. आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही. श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात असून येथील नागरिकांना महागाईच्या झळा बसत आहेत. तर गेल्या आठवड्यात तमिळनाडूमध्ये या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतून निघून आलेल्या लोकांची संख्या अचानक वाढली. श्रीलंका सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात आहे. एप्रिल 2019 ईस्टर संडेला झालेले स्फोट, कोरोना महामारीच्या 2 लाटा आणि रशिया युक्रेन युद्ध या सगळ्यामुळे श्रीलंकेचं कंबरडं अक्षरशः मोडलंय. जवळपास प्रत्येक गोष्ट आयात करणारा हा देश आता अन्नालाही महाग झालाय. राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये रोज संघर्ष, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात शिवसेना नेते संजय राऊत हे भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यावर आघाडीवर असतात. अशातच संजय राऊत आणि भाजप खासदार वरुण गांधी यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तर वरुण गांधीही काही मुद्द्यांवरून भाजपवर टीका करत असतात. आता वरुण गांधी यांची दिल्लीतील संजय राऊत यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री भेट झाली. यावेळी त्यांनी सोबत जेवण करत तब्बल 3 तास चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या या डिनर डिप्लोमसीमुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. केंद्र सरकारनं चंदीगडमध्ये केंद्रीय सेवा नियम लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. मात्र पंजाबमध्ये याला कडाडून विरोध होत आहे. मंगळवारी लोकसभेत पंजाबच्या अनेक खासदारांनी अधिसूचना जारी न करण्याची मागणी केली होती. चंदीगडमधील धनास येथील पोलीस गृहनिर्माण संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी शहांनी केंद्रीय सेवा नियम लवकरच लागू होणार असल्याचं चंदीगड प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलंय. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लाखांच्या घरात पोहोचलेली रुग्णसंख्या आता 1000 आसपास पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1233 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मागील 24 तासात 1800 अधिक रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. याशिवाय देशात आता 14704 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला येथील रिज मैदानावर मंगळवारी तिरंगा यात्रा काढणे काँग्रेस आमदाराला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह, युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एरोपरी यांच्यासह 9 काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. शिमला येथील सदर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या नेत्यांविरोधात कलम 144 उल्लंघन करणे आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सर्वांविरोधात कलम 40/2022 अन्वये 143, 188 IPC अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी UPA अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आल्यानं सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांना UPA अध्यक्ष करण्यासंबंधी झालेल्या प्रस्तावावर विचारण्यात आला असता ते म्हणाले की हा सर्वांनी एकत्र मिळून घेण्याचा निर्णय आहे. UPA अध्यक्ष सोनिया गांधी असून त्या काम करत आहेत. देशातील सर्व पक्षांचा विचार करून त्यावेळी सोनिया गांधींना अध्यक्ष केलं होतं. एकत्रित सगळे बसल्यानंतर यावर चर्चा झाल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल.
यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुण भारत .com आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.